पुणे तेथे काय उणे ही म्हण आहे, मात्र पुण्याजवळील देवाच्या आळंदीत बऱ्याच गोष्टींची उणीव जाणवते। महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण देशातून व देशाबाहेरीलही भाविक भक्त ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी येत असतात, परंतु नगरपालिका प्रशासन व देवस्थानकडून पाहिजे तेवढ्या सुविधा मिळत नसल्याचे येथे येणाऱ्या भाविकांचे नेहमीचे गाऱ्हाणे असते। स्वच्छता बिलकुलच नाही, काहीतरी बदल झाला पाहिजे। थोडस तिकडे तुम्ही जाऊन बघा, पूर्ण त्यांनी हागांकडे बनवून ठेवली आहे। इथे एखादा वॉशरूम पाहिजे इथे फ्री मध्ये पाहिजे, म्हणजे जे गरीब लोक आहे तिथे वॉशरूम करू शकतात, लघवी करू शकतात। त्याच पार्श्वभूमीवर आपला आवाज चॅनलने सोमवार दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी लोकांच्या तक्रारींची खातरजमा करण्यासाठी आळंदीच्या इंद्रायणी नदीकाठावरील घाटांची प्रत्यक्ष पाहणी केली। त्यावेळी अक्षरशः नाक दाबून घाट हिंडण्याची वेळ आली होती। येथील अनेक लोकांच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या। लोकांच्या म्हणण्यानुसार आळंदी गावातून येणारे गटारीचे सांडपाणी तसेच नदीत येणारे कंपन्यांमधील केमिकल युक्त घाण पाणी सरळ नदीपात्रात सोडल्याने नदी अस्वच्छ झाली आहे। या ठिकाणी असं लिहिले बघा, हातात हात आणि स्वच्छतेला ध्यान असतं, पण असं काहीच होत नाहीये। या ठिकाणी सांडपाणी आतमध्ये नदीमध्ये जात आहे, तर त्यामध्येच लोक दुष्कीसाठी आले, लोक पण तिथेच आंघोळ करतात, तर नळ हवे प्रत्येकासाठी। या ठिकाणी श्रद्धेने नदीत आंघोळ करणाऱ्या भाविकांना त्यामुळे अनेक त्वचारोगांना सामोरे जावे लागत आहे। अधिकृत असलेल्या दशक्रिया घाटावर तर एकाही नळाची सोय नाही, की जर नदीतून डुबकी मारली तर नळाखाली स्वच्छ पाण्याने आंघोळ करता येईल। महिलांना वस्त्र बदलण्यासाठी स्वतंत्र जागा नाहीत। नदीकाठी ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे जुने नैसर्गिक कुंड आहे, तिथे राखणाला असणाऱ्या व्यक्तीचे लक्ष नसून गुटखा खाऊन थुंकलेले आहे। कित्येक कोटींचा निधी खर्च करूनही येथे सर्व ठिकाणी कामे अपूर्ण असून या अपूर्ण कामांच्या आडोशाला लोक उघड्यावरच सर्वत्र लघुशंका व शौचाला बसतात। तसेच येथील घाटालगत असलेल्या खासगी ठिकाणी लघुशंकेसाठी 5 रुपये व शौचासाठी 10 रुपये आकारले जातात, परंतु येथे एकही मोफत शौचालय नाही। विशेष म्हणजे याच घाटांवर नगरपालिकेच्या वतीने स्वच्छ व सुंदर आळंदीचे स्लोगन लिहिलेले आहे। या सर्व तक्रारींची घाटावरील भाविकांकडून प्रत्यक्ष माहिती घेतली आहे आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी, पाहूयात। इथं आळंदीच्या घाट आहे, इथली जी अस्वच्छता आहे काय सांगाल तुम्ही याच्याबद्दल? स्वच्छता बिलकुलच नाही, इथं काहीतरी बदल झाला पाहिजे। स्वच्छता अनेक प्रकारचे लोक येतात, इथं भरपूर गर्दी असते। सांडपाण्याचं काय इथं काय व्यवस्था? नियोजन नाही, पाणी दूषित पाणी आहे, लोकांना आंघोळ करावं लागेल। तुम्ही भाविक म्हणून काय मागणी कराल? पाण्याची स्वच्छता पाहिजे ना बाबा। इथं अस्वच्छता वाटते का? स्वच्छ वाटते पाणी सगळं? भरपूर काय अस्वच्छता। मग कसं काय पाहिजे? इथं स्वच्छ पाणी पाहिजे, लोक तोंड धुतात, आंघोळ करतात, कारण त्याशिवाय संस्कार होत नाही। तुमचं नाव सांगा। माझं नाव सुदाम शिंदे। गाव? पिंपळवंडी। तुम्ही कशासाठी आलेत? दहाव्याला। तुम्ही या ठिकाणी आळंदी या ठिकाणी आलात, तर या ठिकाणचं स्वच्छता वाटते का घाटावरती आळंदीच्या, काय वाटतं तुम्हाला? खूपच स्वच्छता आहे, आणि पार्किंगच्या नावाखाली जे 100-200 रुपये घेतात फोर व्हीलरचे, त्याप्रमाणे इथं काही स्वच्छता नाही आहे। घाटावरती पूर्ण घाणवास येतो, जिथं लोकं बसलेली आहेत त्याच्याच पाठीमागे लोकांनी बसून घाण केलेली आहे, लोकं झोपतात तिकडे त्याच्या बाजूला घाण केलेली आहे, आणि इथं बसू पण नाही शकत एवढं घाणवास येतं। स्वच्छ पाण्याचे नळ असायला पाहिजेत, स्वच्छ पाण्याचे नळ इथे नाही आहेत, त्यामुळे पालिकेने वगैरे थोडंसं लक्ष देऊन तर डेडिकेटेड थोडं स्टाफ असायला पाहिजे। पाहिलं तर सगळं अस्वच्छता आहे आणि भाविकांना खूप मोठं करावं लागतो, आणि अस्वच्छतेमुळे लोकांना दुर्गंधी इथं पसरलेली आहे। या ठिकाणी असं लिहिलं आहे बघा, हातात हात आणि स्वच्छतेला ध्यान असतात, पण असं काहीच होत नाही आहे। या ठिकाणी सांडपाणी आतमध्ये नदीमध्ये जात आहे, तर त्यामध्येच लोक दुष्कीसाठी आले, लोक पण तिथंच आंघोळ करतात, तर नळ हवे प्रत्येकासाठी, त्या नळामधून पाणी येऊन त्यानुसार स्वच्छ पाण्याने आंघोळ करावी अशी भाविकांना। तुमचं काय म्हणणं आहे? ठिकठिकाणी स्वच्छ पाण्याचे नळ असावे, पाण्यामध्ये तोंडात पाणी घेण्यासाठी इथे लाईक नाही। इथं म्हणजे पूर्ण जे लोक असतात ना नाक्यावरले आपले झोपण्याले बेवडे, इथं संडास करतात। इथून खाली जा तुम्ही फक्त, ते बघा हा घाट आहे, म्हणजे आपला माऊलीचा घाट आहे, तो पहिला पूल आहे, हा दुसरा आहे, हा तिसरा आहे, तो चौथा आहे, 6वा 7 पूल आहे। तुम्ही थोडंसं तिकडं तुम्ही जाऊन बघा, पूर्ण त्यांनी हागांकडे बनवून ठेवली आहे।
इथं एखादा वॉशरूम पाहिजे ते फ्रीमध्ये पाहिजे, म्हणजे जे गरीब लोक आहे तिथं वॉशरूम करू शकतात, लघवी करू शकतात. इथं वॉशरूम नाही का? नाही, एक पण वॉशरूम नाही आहे. आता हे माईक चालू आहे ना, हे म्हणतात ना 10-5 रुपये द्या, आम्हाला देणगी द्या, आम्ही सगळं सोयी केली आहे, काहीच नाही आहे. इथं बघा, हा वॉशरूम आहे, हा 10 रुपये आकारतोय पुता लघवीचे, हा समोरचा खाजगी. हा, आणि एखाद्या गरीबाकडे पैसे नाही लघवी करायला आणि किंवा संडासला, पण तिकडं थोडा फोटो काढा, तिकडे जाऊन बघा, पूर्ण आगांकडे बनवून ठेवली आहे. तुमची काय मागणी आहे? माझी मागणी एकच आहे, इथे कंद भाविकांसाठी एक असा वॉशरूम पाहिजे, ज्या महिला येतात त्या उघड्यावरती लघवीला नाही बसायला पाहिजे, उघड्यावरती संडासला नाही बसायला पाहिजे, ते नैसर्गिक असतं भाऊ, खरं आहे का नाही? या ठिकाणी दावे चालू आहेत, तिथं जेवण पण केली जातं, आणि बाजूला संडास आहे बघा, पूर्ण आगांकडे आहे, पूर्ण आगांकडे. या ठिकाणी आपण उभो आहे, तिथं दुर्गंधी वास, दुर्गंधी वास येतोय, खूप वास येतोय. तुमचं गाव कोणतं? मी औरंगाबादचं आहे सर. काय नाव तुमचं? सोनाजी कांबळे. माऊली, तुमचं नाव काय? सुनील साळुंगे. कुठले तुम्ही? सातारा. तुम्ही काय करताय व्यवसाय? व्यवसाय माझी माझ्या हातामुळे मी अपंग आहे, पायाने बी अपंग आहे, त्यामुळे हेच आपला बिझनेस चालू आहे. इथं आळंदीमध्ये ही अस्वच्छता आहे, तुम्ही व्यवसाय करतात, लोक बरेच येतात लांबून लांबून, काय म्हणणं आहे तुमचं? इथं आमचं काय म्हणणं नाही, बाकीचं सगळ्यासाठी शौचालय बांधा. सगळ्यात मोठं शौचालय बांधा. आणि इथं शौचालय नाही का फ्रीमध्ये? शौचालय फ्रीमध्ये इथं कुठंच नाही. 10 रुपये संडासचे घेतात, 5 रुपये लघवीचे घेतात. कुठं? शेते. खाजगीमध्ये? खाजगीमध्ये. मग शासनाचं काही नाही का इथं? शासनाचं काही नाही. घाट आहे एवढा मोठा बांधलाय, ह्या अर्धवट काही काम आहे त्या ठिकाणी, 1 कोटी रुपये खर्च केलेला आहे या घाटाला, तर मग ह्या 1 कोटी रुपयांमध्ये याचं काही शौचालय वगैरे केलेलं नाहीत का? काहीच नाही केलेलं. जेवढे भाविक येतात ना ते उघड्यावरती लघवी करतात, उघड्यावरती संडास करतात. महाराज इकडे या, महाराज महिला बी जातात उघड्यावरती, सोयीच सोयच नाही, काहीच सोयी नाही. कुठले तुम्ही? राहणार उल्हासनगर कॅम्प नंबर 3. ठिकाणी तुम्ही आता आळंदीला आलात, तर ह्या घाटावरती काय अवस्था आहे, स्वच्छता आहे का? हा साहेब, काय माहिती का, ह्या साईडला नदीच्या किनाऱ्याला बरीचशी घाण पडलेली आहे, काय ते काही कोण घुसलत नाही, काय नाही, आणि बऱ्याचशा ठिकाणी खड्डे बिड्डे समजा समजा तर पडण्याचा पण चान्सेस आहे तिथे असणार. तुम्हाला काय वाटते स्वच्छतेबद्दल? काम व्हावं बाबा, काय ते समजा स्वच्छ सफाई व्हावी बाबा. बस बस.